नाशिक जिल्हा परिसरात यावर्षी 127 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालंय. या भागात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं भूजल पातळीत घट झाल्याचं सांगितलं जात असलं तरीही जलशिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्हही उपस्थित होत आहे. नाशिक जिल्हा हा शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विविध पिकं घेणाऱ्या या जिल्ह्यावर यावर्षी पाणी टंचाईचं सावट आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात 127 मिलीमीटर पाऊस झाला असला तरीही नांदगाव, सटाणा, चांदवड, मालेगाव, येवला, देवळा तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याचं निदर्शनास आलंय. जिल्ह्यातल्या 185 विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीतली घट आणि वाढ नोंदवण्यात येते. त्यातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. 6 तालुक्यांमध्ये घट असली तरी 4 तालुके हे नियोजन केले तर टंचाई त्या कालावधीत टंचाईमध्ये उपायांना योग्य पद्धतीने राबवल्या जातील. मर्यादित जो वापर व्हायला पाहिजे भूजलाचा तो आणि रेन पावसाचा असा सांगड घालून जेणेकरून तो समतोल राखूनच आपल्याला दोन्ही साध्य करता येईल आणि जेणेकरून त्या गावांची किंवा त्या परिसरातील पाणी पातळी टिकून राहील. विशेष म्हणजे चांदवड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य झालंय म्हणून 10 लाखांचं पारितोषिक देऊन गौरवही झालाय. त्यामुळे या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पावसाळा उलटताच जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागल्यानं टँकरची मागणी वाढलीय. मात्र टँकर हा शेवटचा पर्याय असल्याचं सांगत जिल्हा प्रशासनाने ती मागणीही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे एकीकडे कमी पाऊस, दुसरीकडे पाण्याच्या पातळीत घट आणि प्रशासन टँकरही द्यायला तयार नाही अशा तिहेरी कात्रीत ग्रामस्थ अडकलेत. आपण पाणी कमी प्रमाणात जमिनीत साठवलं आणि जास्त प्रमाणात उपसलं आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जी भूगर्भातली पाण्याची पातळी खाली खाली जाताना दिसते. एवढंच नाही तर याच पद्धतीने जर चालू राहिलं अजून महिन्याभरामध्ये ती जास्ती प्रमाणामध्ये खोल जाईल आणि मग उद्या आणखीन एप्रिल मे महिन्यातच किंवा त्याच्याही आधी मार्चपासूनच आपल्याला ती गावं पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करतील आणि सरकारला त्या गावात टँकरनं पाणी पिण्यासाठीचं पुरवावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यासारखी स्थिती संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळते. विभागातल्या 25 तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे. 2015-16 आणि 2016-17 या 2 वर्षात सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र अशा योजनांसाठी 1153 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र पाण्यासारखा पैसा खर्चूनही टंचाई दूर झालीच नाही. त्यामुळे आता यावर उत्तर शोधण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर होणं गरजेचं आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.